आज तुम्ही इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली, नऊ घटक पक्ष मिळून ही एक तुमची परिवर्तन महाशक्ती तयार झाली आहे, काय सांगाल, काय धोरण होतं आज पत्रकार परिषद? पत्रकार परिषदमध्ये आज आम्ही 121 ठिकाणी लढतो आहे ते सांगायचं होतं, आणि एकत्रित आहे, एकत्रितपणे लढतो आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आघाडी आणि युती आपण पाहतोय 75व्या वर्षामध्ये काँग्रेस भाजप सगळे मिळून सत्ता भोगली, पण बजेटचा अजेंडा काही बदलवला नाही, ते बजेट तसंच ठेवलंय, ते सामान्यासाठी खुलं केलं नाही, आणि ते खुलं व्हावं आणि मुद्द्यावरच निवडणुका व्हाव्या याच्यासाठी आम्ही लढतोय. भाऊ, 121 जागामध्ये विदर्भात किती जागा असतील? किमान मला वाटतं 30 ते 35 असेल. प्रेस क्लब पहिले तुमची एक बैठक झाली, काय धोरण निश्चित झालं त्या बैठकीत? काय आता बैठकीमध्ये आता कुठं सभा कशा घ्यायच्या, काय करायचं, कशा पद्धतीनं समोर जायचं, एकंदरीत ज्या मतदारसंघामध्ये कुठं कटशा काय कशा पद्धतीचं आपण उमेदवार काढता येईल अशा पद्धतीत झालं. तर आपल्यासोबत होते बच्चू भाऊ, ज्यांनी सांगितलं की आताच नुकतीच प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषद झाली आणि यांचं धोरण कसं असेल, नऊ घटक पक्ष मिळून जी आहे ही परिवर्तन महाशक्ती बनली आणि समोरचं धोरण काय असेल हे या पत्रपरिषदेत सांगण्यात आलं. 121 जागा ज्या आहे महाराष्ट्रात 121 उमेदवार देण्यात आलेले आहे आणि 121 जागावर जे आहे ते परिवर्तन महाशक्ती लढणार आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.